उपसभापतीपदी मनीषा संग्राम सावंत यांची निवड झाली. त्यानंतर त्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी बांडगे गावात जल्लोषात मिरवणूक काढली. जे सी बीतून गुलाल उधळत काढलेल्या या मिरवणुकीचा जिल्हाभर चर्चा झाली होती. पण आता हाच जल्लोष कागल पंचायत समिती सभापतींना भोवलाय. या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केला म्हणून नूतन उपसभापती मनीषा संग्राम सावंत, उपसरपंच लंबे, जे सी बी मालक नेताजी पाटील, फोटोग्राफर यांच्यासह 16 जणांवर कागल पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कोरोना महामारीचं संकट गळत असताना देखील याचं भान लोकप्रतिनिधींनी ठेवलं नाही. उपसभापती पदाची निवड होताच काढलेली मिरवणूक गंभीर आहे. ही मिरवणूक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकारची दखल घेऊन पोलिसांनी याबाबतचा गुन्हा नोंद केला आहे. बांडगे येथील पंचायत समिती सदस्य मनीषा सावंत यांची पंचायत समितीच्या उपसभापतीपदी निवड झाली. त्यानंतर त्यांनी मिरवणूक गावातून काढण्यात आली. या मिरवणुकीला मोठ्या प्रमाणात ग्रामस्थही सहभागी झाले होते. सभापती आणि उपसभापती निवडीनंतर कोणत्याही प्रकारची मिरवणूक काढण्यात येऊ नये अशी नोटीस पोलिसांनी अगोदरच देऊन देखील त्याची दखल घेतली नाही. उपसभापतीपदी निवड झाल्यानंतर मनीषा संग्राम सावंत यांच्या कार्यकर्त्यांनी गावात मोठ्या आवाजाच्या फटाक्यांची आतषबाजी केली. वाजत गाजत जेसीबीमधून गुलाल उधळीत मिरवणूक काढण्यात आली. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केला म्हणून मिरवणुकीमध्ये सहभागी असलेल्या उपसभापती मनीषा संग्राम सावंत, संग्राम सावंत, रमेश सावंत, बांडगेगावचे उपसरपंच लंबे, अमोल सावंत, सुनील बंगारडे, सुरेश मारुती गुरव, सुशांत शिवाजी घेवडे, सूरज नलवडे, अशोक निवृत्ती पाटील, दत्त सावंत, मदन शामराव पाटील, दत्तात्रेय लंबे, फोटोग्राफर विनायक पाटील, जेसीबी मालक नेताजी पाटील आदींवर गुन्हा दाखल केला आहे. मराठी एस न्यूजसाठी कागलहून गोरख कांबळे.